हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील कर्तृत्व व नेतृत्व जनसामान्याचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र अशोकराव जीमाने यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मतदारसंघातील विकास कामांबाबत चर्चा केली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करून विकास कामाचा आढावा घेऊन यापुढे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या विकासात्मक कामासाठी कटिबद्ध राहण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान या भेटीमुळे संपूर्ण हातकणंगले तालुक्यात चर्चांना उधाण आलं आहे। राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर लोकनेते दलित मित्र अशोकराव माणेबापूंनी हातकणंगले मतदारसंघाच्या विकासासाठी थेट मुंबई गाठली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्याबद्दल हातकणंगले मतदारसंघातील नागरिकांच्यातून समाधान व्यक्त केलं जात आहे। यावेळी माजी आमदार संगीता ठोंबरे, गोपीनाथराव मुंडे, सुतगिरणीचे चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे, स्वामी समर्थ महिला सुतगिरणीच्या संचालक सुहास राजमाने हे उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संदीप अडसूळ।